सोलापुरातील बाळासाहेब दुबे पाटील यांच्या हॉटेल सिटी पार्क मागील गुरुवंदना अपार्टमेंट मध्ये त्यांच्या घरी 5 फुटाच्या गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दरवर्षी वेगवेगळ्या मूर्तींची प्रतिष्ठापना करणाऱ्या दुबे पाटील यांच्या घरी यंदाच्या वर्षी पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. दररोज विविध मित्रमंडळींच्या हस्ते पूजा करून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. शुक्रवारी सायंकाळी जय हिंद शुगरचे चेअरमन बबरुवान माने पाटील, चंद्रकांत कस्तुरे, माणिक पाटील, सागर डोंगरे, राजू बेळगी, प्रकाश बिराजदार, येस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे, भीमा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सतीश जगताप, DCC बँकेचे वरिष्ठ अधिकारी राजू पवार, लहू अवताडे, औदुंबर जाधव, अप्पासाहेब कटारे, अनिल इरटे, सचिन भरमशेट्टी, सावंत पवार यांच्या उपस्थितीत पूजा करण्यात आली. यावेळी बाळासाहेब दुबे पाटील यांच्या पत्नी संजीवनी दुबे पाटील, प्रतीक दुबे पाटील, पूनम दुबे पाटील यांच्या हस्ते श्रींची पूजा करण्यात आली. यावेळी बाळासाहेब दुबे पाटील यांनी घरातील गणेशोत्सवाबद्दल येस न्यूज मराठीला माहिती दिली. गणेशोत्सव मंडळ आम्ही घरगुती असून सुद्धा फार मोठ्या प्रमाणात सर्व मित्रमंडळी, मुलाची सर्व मित्रमंडळी, मुलींचं मित्रमंडळ, तसंच महिला मंडळ आणि बिल्डिंगमधील सगळे लोक, गावाकडील सगळी लोक यांना बोलवून 10 दिवस प्रत्येक दिवशी प्रत्येकाचा मान सन्मान करून इथं बोलवून गणपतीची पूजा अर्चा करतो. तसंच प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या मोठ्या मूर्तींची स्थापना करून जास्तीत जास्त समाजात एक प्रकारचा आदर्श किंवा एक संस्कृती जोपासावी म्हणून आपण हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतो. ह्या वर्षी दगडूशेठ गणपतींची मूर्ती आम्ही प्रतिकृती म्हणून घेतलेली आहे. साधारण 3.5 ते 4 फुटाची मूर्ती आहे आणि घरगुती सर्व बिल्डिंगमधील लोक येऊन डेकोरेशनला मदत करतात, आम्ही डेकोरेशन करतो. आणि साधारण सकाळी 7:30 ते 8 वाजता सकाळची महाआरती आणि संध्याकाळची 8 वाजता महाआरती होते.